या वेळेला सोडतोय तुम्हाला, पुढच्या वेळेला जर हे असलं काहीतरी दिलं ना माझ्या हातात तर अजिबात गय करणार नाही, कळलं? सॉरी सर. ठीक आहे. अजून या जयदेव बक्षीचा फोन नाही आला हे पण मला खात्री आहे. राधिकाला काही कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही तर हे सगळे माझ्याकडे येतील परत. यांना कोणतेही काम नाही आहे ना. पानवलकर, जेनी, आनंद या मी तर वाटच बघतोय कधी एकदा माझ्याकडे परत काम मागता. नाही नाक घासायला लावलं ना एकेकाला तर बघाच. मिस्टर बक्षी बोला. ग्रेट ग्रेट सर. थँक्यू थँक्यू सो मच. दॅट्स वंडरफुल. थँक्यू. अरे वा जाने बाहर गुलगुलजार मेरे यार एकदम खुश दिसतोय. हा राधिका मसालेला ते कॉन्ट्रॅक्ट मिळत नाहीये. अरे यस यस वा. त्यामुळे आता आता फक्त आपलाच नंबर लागणार. मग बोललो होतो ना तुला. हा मोठी लॉटरी लागली आहे तुला. मोठी लॉटरी. करेक्ट आहे. राधिकाला आता समजू देत हवेत इमले बांधण्याचे काय परिणाम असतात ते. एकही कॉन्ट्रॅक्ट मिळू नाही देणार मी तिला. आणि आतापर्यंत शनायाला बावळट समजत होतो मी पण बघ तिच्याचमुळे काम झालंय. अरे मग फ्रेंड कोणाची आहे ती? पण नाही आहेच. त्यामुळे आता घरी जाताना काहीतरी गिफ्ट घेऊन जातो तिला. पक्का घेऊन जा पक्का. आणि मला तू काही गर्लफ्रेंड आहेस माझी? बस काय यार, त्या पक्षी मारण्याची आयडिया कोणी दिली होती म्हणजे त्या बक्षीला? ठीक आहे बास रे. ठीक आहे. हे बाय द वे मावशी गेला की रे? हा मावशी आता मॉब मारून गेले. अरे त्या मावशी नाही विचारते मी, तुझ्या मावशी. हा म्हणजे त्या टॅरो मावशी. ती लंडनला गेली आहे. हो पण म्हणजे आता गेल्या त्या गेल्याच का? हा गेल्या त्या गेल्या. नाही म्हणजे त्या सांगायचं ते भविष्य खरं व्हायचं ना सो म्हणून. अरे पण मला शिकवून गेली ती. हा पण मला तिने सांगितलंय कसं असं चेहरा बघून कसं भविष्य वगैरे सांगायचं. मी आत्ता तुझं सांगू शकतो. काय सांग सांग. पैसा सांग. थोडं थोडं सांग. वा वा सुपर. अरे असा तू उंच 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 शिखरावर जाणार आहे तू. खरंच? मग आणि बँक बॅलन्स ही वर वर जाणार आहे माझा. तुझा माझा आपलं आपलं ठरलंय ना. नाही एक वेळ पैशांचं जाऊ दे रे. पण या राधिकाला नामोहरण करून नाही माझ्या पायाशी नाक घासत आणलं ना तर बघच तू.